नमस्कार वेलकम टू सुग्रण कट्टा मी शेफ पूजा बोडके फ्रेंड्स आज मी तुम्हाला उन्हाळ्यासाठी थंडगार असा आणि बऱ्याचदा स्ट्रीट फूडवर सुद्धा मिळणारा फक्त कॅफेमध्येच नाही तर आजकाल हा जो ट्रेंडी मिल्कशेक आहे तुम्हाला स्ट्रीट फूडमध्ये सुद्धा मिळून जातो तर आज मी तुम्हाला थिक असा चॉकलेट मिल्कशेक दाखवणारा आहे याला बऱ्याचदा कोल्ड कोकोसुद्धा म्हटलं जातं तर बघू शकता कितपत फ्रॉती आणि मस्त घट्ट असा चॉकलेट मिल्कशेक आहे तर ह्यासाठी मी एका कढईमध्ये किंवा तुम्ही पॅनमध्ये सुद्धा घेऊ शकता एक टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर आणि दोन टेबलस्पून कोको पावडर घेतलेली आहे इथे कोको पावडर जी आहे ती डच कोको घ्या चांगल्या क्वालिटीचीच नेहमी कोको पावडर वापरावी त्यानंतर ह्यामध्ये मी साखर टाकलेली आहे साधारण अडीच टेबलस्पून तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम् करू शकता यावरती मी अर्धा कप दूध टाकून हे सर्व साहित्य मिक्स करून घेते जेणेकरून गुठळ्या जास्त होणार नाही मी ही जी पद्धत तुम्हाला दाखवते ना ही इतकी सोपी की मुलंसुद्धा बनवू शकतील त्यानंतर ह्यामध्ये मी अर्धा लिटर दूध टाकलेलं आहे कोको पावडर कॉनफ्लॉवर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतरच बाकीचं दूध एक्स्ट्रा मिक्स करून घेत आहे तर हे बघा अर्धा लिटर दूध ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि आता मी गॅस ऑन करते गॅस ऑन केल्यानंतर बघू शकता काही मिनटातच ह्याला उकळी यायला लागेल तर इथे मी रेग्युलर जे दूध असतं ना ते तापवून थंड करून नंतर वापरते कच्चं दूध ह्यासाठी वापरू नका तर हे बघू शकता एक उकळी यायला लागलेली आहे आणि मिश्रण जरा घट्टसर दिसायला लागलं आहे कारण यात कॉर्नफ्लॉवर आहे तर ह्या पद्धतीने उकळी यायला लागल्यानंतर यामध्ये मी शंभर ग्राम जो मोर्डेचा डार्क चॉकलेट येतो तो टाकलेला आहे तुम्ही मिल्क चॉकलेट डार्क चॉकलेट कुठलाही ॲड करू शकता किंवा जर तुमच्याकडे अशा पद्धतीचे चॉकलेट स्लॅब नसतील तर तुम्ही डेअरी मिल्कचे जे चॉकलेट्स असतात ना त्या दोन ते तीन कॅडबरीज सुद्धा टाकू शकता तर ह्या पद्धतीने दूध गरम असल्यामुळे लगेचच चॉकलेट मेल्ट होतं तुम्ही पाहू शकता तर चॉकलेट व्यवस्थित विरघळून घ्यायचं आहे आणि एक ते दोन उकळी येऊ द्यायची आहे इथे कॉर्नफ्लॉवर कुठे कच्च राहून द्यायचं नाही आहे आणि हे झटपट रेडी होतं कारण ऑलरेडी दूध गरम करून थंड केलेलं होतं त्यामुळे फार जास्त उकळवावं नाही लागणार हे बघू शकतात चॉकलेट मेल्ट झालेलं आहे आणि त्यानंतर याला किती छान अशी शाईन आलेली आहे एक चमक दिसते मिल्कशेकवरती आणि आता ह्यामध्ये मी थोडासा व्हॅनिला इसेन्स टाकते अगदी काही ड्रॉप्स टाकायचे ह्यामुळे चॉकलेटचा फ्लेवर आणखी उठून येईल तर इथे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आणि पूर्ण मिश्रण रेडी झालेलं आहे चार ते पाच मिनटात हा मिल्कशेक रेडी होतो आता मी हे मिश्रण थंड करून घेणार आहे तर एका वेगळ्या बाऊलमध्ये मी काढून घेतलेलं आहे आणि थोडंसं रूम टेम्परेचरला आल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलं आहे हे बघू शकता तर अशा पद्धतीने मी तासभर फ्रीजमध्ये ठेवलेला आता ह्यामध्ये मी बर्फ टाकून घेणार आहे कारण इतका घट्ट मिल्कशेक आपण पिऊ नाही शकणार तर हा थंडसुद्धा होईल रेग्युलर जेव्हा मार्केटमध्ये तुम्ही घ्यायला जाता ना तर त्या मिल्कशेकमध्ये बर्फाचा चुरा टाकला जातो म्हणजे क्रश आईस टाकला जातो घरी आपण क्रश आईस नाही करू शकत तर त्यामुळे आपण अशा पद्धतीने जेव्हा हँड ब्लेंडरने मी मिक्स करून घेणार आहे त्यावेळेला बर्फ टाकते हँड ब्लेंडर वापरणं खूप गरजेचं आहे त्या त्यामुळे त्याला एक आणखी छान असा क्रीमीनेस येतो प्लफीनेस येतो तर तुम्ही हैंड ब्लेंडर नक्की वापरा जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर नसेल तर तुम्ही मिक्सर जारचा वापर केला तरीही चालेल पण बर्फ टाकून अशा पद्धतीने हँडविस्करने थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथे मी डेकोरेशनसाठी एक मोठा लांबट असा टॉल ग्लास घेतलेला आहे आणि ह्यामध्ये थोडंसं मेल्टेड चॉकलेट टाकून घेते दिसायला खूप सुंदर दिसतं म्हणून तुम्ही हवं तर चॉकलेट सिरप असेल तर तेही टाकू शकता मी आता चॉकलेट सिरपने ह्याला थोडंसं डेकोरेट करून घेत आहे मुलांना अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही डेकोरेट करून देताना त्यांना खूप आवडतं हा बघू शकता मस्त असा ग्लास रेडी झालेला आहे ह्यामध्ये मी हा थंडगार कोल्ड कोको मिल्कशेक जो आहे त्यात मी ओतून घेतलेला आहे आणि तुम्ही ह्यावरती फ्रॉथ बघू शकता कितपत मस्त आलेला आहे तर हा घट्ट क्रीमी असा कोल्ड कोको मिल्कशेक रेडी झालेला आहे यावरती थोडंसं मी डार्क चॉकलेट ग्रेट करून टाकते डेकोरेशनसाठी तर फ्रेंड्स हा इंस्टंट कोल्ड कोको मिल्कशेक कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा त्याचसोबत रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला देखील करा तर फ्रेंड्स भेटूया अशाच यमी रेसिपीजसोबत तोपर्यंत तो बाय